अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा दादा, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 7 करिता 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे। इतर संपूर्ण प्रभागामध्ये यापूर्वीच 6 एप्रिलला मतदान झालेले आहे, परंतु आता फक्त प्रभाग 7 साठी मतदान राहिलेले असल्याने या प्रभागावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार गिरीश महाजन हे स्वतः या प्रभागामध्ये प्रचार करत आहेत। नामदार गिरीश महाजन यांनी प्रभाग 7 मध्ये आज कॉर्नर मीटिंग घेऊन कार्यकर्त्यांसह मतदारांशी संवाद साधला। तिला तुम्ही निवडून दिलं होतं, त्याचं ग्रामपंचायत झाली, मग त्यात मला निवडून दिलं आणि मी गावाचा सरपंच झालो। म्हणजे माझ्या राजकारणाची सुरुवात ही आपल्या या वादावरून झालेली। आपण जर त्या वेळेला मला निवडून दिलं नसतं तर मी तर आमदारही झालो असतो, आमदार झालो असतो तर मंत्री झालो असतो। आणि म्हणून तुमचं एवढं उपकार तर होतं माझ्या डोक्यावर आहे की ते मी कधी विसरू शकत नाही। 30 वर्ष सतत, 30 वर्ष म्हणजे मी कॉलेज सोडल्यापासून मला आठवतो, 24-25 वर्षापासून मी या ठिकाणी निवडणुकीत उभा राहतोय आणि तुम्ही प्रत्येक वेळेला मला निवडून देत आहे। मी सरपंचाची ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक घेऊन मी 6 निवडणुकांसाठी लढलो, 1-3 लढलो, 5 आमदारकडे लढलो। 5 वेळेला तुम्ही मला निवडून दिलं, 6 वेळा तुम्ही निवडून दिलं, 7-4-5 वेळेला लढली, 2 वेळा जिल्हा परिषद झाली, 3 वेळा नगरसेवक झाली, तिला तुम्ही आणि निवडून दिलं। आणि म्हणून भरपूर उपकार तुमचे आमच्यावर आहेत। एकदा सुद्धा तुम्ही आम्हाला पडू दिलं नाही, एकदा सुद्धा कधी हार आम्हाला पत्करावी लागली नाही। आणि याच्यामध्ये आपला जो हा वार्ड आहे हा सगळा एक होता, आता हे वार्ड तुटलेत, इकडे गेला तिकडे गेला, आता प्रभाग झालेत, त्याच्यामुळे ते होणार होतं, 4-5 तुकडे झालेत, पुरेचे 4-5 झाले, तिकडचे झाले, इकडचे झाले, सगळ्या कॉलनीचे 4-4 तुकडे झालेत। परंतु त्यावेळेला आपला हा वार्ड सगळा फक्त बजरंगपूरचा एक होता आणि त्यावेळेला तुम्ही मला मतदान केलेलं होतं, तुम्ही आम्हाला निवडून दिलं होतं। आणि म्हणून हा प्रवासाची सुरुवात तुमच्यापासून झाली, पहिल्यांदाच तुम्ही निवडून दिलं, सतत 5-5-6-6 वेळेला आम्हाला निवडून दिलं। आणि म्हणून 5 वेळा आमदार मी नेहमी सांगतो वाटसामध्ये, परवा तुम्ही ऐकलं असेल की 5 वेळा आमदार होणं की सोपी गोष्ट नाहीये। विधानसभेमध्ये या 25 वर्षामध्ये 2000 लोक निवडणारे आमदार, दरवर्षी 288 आणि 78 असे जवळपास 350-360 25 वर्षामध्ये 5 टर्ममध्ये 2000 वेळा लोक उभेपर्यंत निवडले, त्यातले फक्त 5-6 लोक असे आहेत की ते 5 वेळा निवडून आले। म्हणजे 2000 पैकी 5-5 लोक आहेत की जे 5-5 वेळा निवडून आले आणि त्यातला मी एक आहे, त्यातला मी एक आहे। सोपी गोष्ट नाही आहे, आपल्या तालुक्यामध्ये एकदा माणूस उभा राहिला तिथं परत निवडून येतच नव्हता। मग तुम्ही अगदी पूर्वीपासून घ्या, म्हणजे गजानन गरुड एकत्र राहिले परत आले नाही, आबाजीनं एकदा उभारले आले नाही, नारायण केसर इथं उभारले आले नाही, बाबूजी इथं उभारले आले नाही, बाबूराव बाबूसिंग राठोड इथं उभारले आले नाही, दत्तुमाजी इथं उभारले आले नाही। पण मी एकदा झालो आमदार आणि 5 वेळा तुम्ही मला जोडून दिला, 5 वेळा जोडून दिला। काय करणार त्याच्या मागे, काय केलं तुम्ही असं, त्याची कारणे तुम्हाला माहित आहे। तुमच्याच गल्लीत छोट्याचा मोठा झालो, इथेच बजरंगपुरामध्ये बाळगाड्यावर पोळ्या बैल पळो कुस्त्या खेळ रथवळ गणपती मांडा देवी मांडा कुस्त्या खेळा आखाड्या खेळा असं फिरत फिरत माझ्यासारखे सर्व सामान्य कार्यकर्ता शिक्षकाचा मुलगा, आता तुम्ही माझ्या वडिलांनी चांगले ओळखात बरं झाले, त्या की राजकारणावर होते का नाही, तुम्ही घराकडे आले किती गायरे होते सारा त्याला काम नाही, काय तोतरी काम आहे, म्हणजे आमदार झाला मी बोलले सारा तोतरी काम झाला तुम्हाला काही काम नाही काढी बाहेर बसेल चाल नाही मराठून या तरी घराकडे। मी तर सांगितलं तर बघून मला लोकांनी आमदार केलंय, सरपंच केलं, आता आमदार केलंय, लोकांची कामं राहता, ते म्हणजे बाहेर तिकडे बाहेर बसायला बोलतो खुर्चीला खाता म्हणून इकडे यायचं नाही माझ्या घरात। म्हणजे इतके त्यांचे भांडणीत आमचे इतके वार होते घरामध्ये, कारण त्यांच्या कुठल्याच याच्यामध्ये गणितामध्ये बसणार होतो राजकारण, त्यांनी कधी राजकारण केलं नाही कुठल्या पक्षाचा, त्यांनी कुठे प्रचार केला नाही, मत द्यायला सुद्धा तरी जात नव्हते, राजकारणी म्हणजे सगळे नालायक लोक असल्याचं गणित होत, त्यामुळे राजकारणी लोक म्हणजे सगळेच नालायक लोक। परत आपला ट्रॅक चुकला, आपण नेमकं राजकारणातच गेलो, त्याच्यामुळे त्यांची पण जे तरी घरामध्ये आमचं कधीच जमलं नाही। परंतु आपल्या स्वतःच्या करतो, आपल्या स्वतःच्या बळावर तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मला अजूनही आठवतो ईश्वर वाघ आपल्याला यायचे आहे त्या ठिकाणी, सगळी आमची मंडळी असली देवाघातली सगळ्यांनी मला साथ दिली, सगळ्यांनी साथ दिली,
आणि सगळ्यांनी मला मोठं केलं. माझ्या मोठ्या करण्यामध्ये खूप लोकांचा हात आहे. आपल्या वाड्यापासून ओंकार होते, तुम्ही सगळ्यांना सोबत होते, अनेक लोक होते की ते म्हणजे अगदी सावलीसारखे माझ्या पाठीशी राहिले, सावलीसारखे पाठीशी राहिले. शगनभो या ठिकाणी राहतात, समाधान तिकडे आहे, ईश्वर भाग होते तिकडे होता. अनेक लोकांची मी ना सांगेल की ते सगळे तेव्हापासून आतापर्यंत माझ्या सोबतच आहेत. एक एक टर्म लोक निघून गेलेत, पण पाचवी टर्म झालेत सगळे लोक माझ्या सोबत आहेत. तुझे सोबत नाही तर ते वाढतायत, दिवसेंदिवस कार्यकर्ते वाढतायत. यावेळेला मी 42,000 मतांनी निवडून झालो, इतक्या मतांनी. ते चार टर्म कधी एवढे मला मतं पडले नाही तेवढे. उलट माणूस जसा जसा सिनियर होतो तशी ती लोकप्रियता कमी होते. लोक कंटाळतात, काय हजार माणूस पडतो भरतो, काय हजार तोंड पाहता, आता हा काम करत नाही, आता मला भेटत नाही. परंतु आपल्याकडे उलट चाललेलं आहे. जसं जसं मी मतदार होतो तसं मत तिथे वाढत चाललं आहे. मतदार नाही आहे पण वय होत चाललंय. पण जसं जसे टर्म वाढत चालली आहे, जसं वय वाढत चाललेलं आहे, तसं तसं माझे मतही वाढत चाललेले आहेत. पण याच्या मागचं कारण काय तुम्ही बघता. आम्ही दोघं नवरा बायको गिरासन करतो, दोन मुली मला आहेत त्या पुण्याला असतात, एकीचं लग्न झालं, एक शिकायला 5-6 वर्षापासून तिकडे जाईल. दोघं राजकारण करतो. तुमच्या सुखदुःखाचे भागीदार आम्ही आहोत. कामं होतील, कामाच्या बाबतीत काही नाही. आपण मंगल कार्य केलं, पाणी टाकी केली, पाणी देऊ, व्यायामशाळा होईल, हे होईल, सगळे रस्ते होतील, काँक्रीटीकरण झालं, पण सगळं होईल. पण आम्ही तुमच्या याच्या पलीकडे जाऊन आम्ही तुमच्या सुखदुःखाचे भागीदार आहोत. सरांनी ते मेडी सरांनी डिग्री सांगितलं ते खोटं नाहीये. कोणावर काही बाका प्रसंग आला तर कोण नवरी येतं? दवाखान्याचं काम पडलं तुमचं कोण येतं? ऑपरेशन करणे असले कुठे? डोळ्याचं असेल, कोणाचं असेल, कानाचं असेल, अपघात झाला असेल, कोण येत? कोणी येत नाही. आता हे कोण पवार बाई उभी आहे, कधी पाहिली का तुमच्या बाईला? कोणीच पाहिली नाही. नगरसोपी होती, पाहिली का? नाही पाहिली. कोणते शेड लोक येतात? कोणतं पार शेडतो, कोणतं धारिवा शेडतो? आले का कधी आपल्या वाड्यामध्ये कधी काही? नाही. लग्नामध्ये कोण येतं? भाऊ येतात. जेवण कोण करतो आधीपासून? पाऊस करतात. आम्ही कधीच म्हणत नाही. मी माता वाड्यामध्ये जेवायला जातो इथे जेवतो. आपण कुठेही जाती भेट पाळला नाही, आपण कुठे म्हणतो भेट आपण त्या ठिकाणी पाळला नाही. तुमच्यामध्ये मी तुमच्या हरकत राहतो. इथे यायला कोणाच्या सुखात आहे, दुःखात आहे, मरणात आहे आम्ही कधी मागे पाहत नाही. मी नसेल तर माझी बायको येत असेल, ती या ठिकाणी येते. दरवर्षी नित्य मला हळद कुंकू करते, सगळ्या बायांना भेटते, सगळ्या सुखादुखामध्ये तुमच्या ती येते. कोणाचंही घरी असेल ते असं म्हणत नाही. मी मंत्र्याची बायको मी खुर्चीवर बसू का, मी टेबलवर बसू का, पडवर खाली बसू तुमच्या बरोबर? हे आम्ही कधी पाहिलेलंच नाही. तुमच्यामध्ये सुखादुखाचे मी भागीदार झालेलो आहोत. लोक डोक्यावर का घेतात? प्रत्येकाला मतदानिके का वाढत आहे? हे सगळे माझे तरुण मित्र माझ्यासोबत काय येत आहेत? तर त्यांना एक विश्वास आहे की आमच्यावर काही झाला, कुठलाही बाका प्रसंग आला तर आमचा भाऊ या ठिकाणी आहे. ॲम्ब्युलन्स येईल, गाडी येईल, जळगाव जळगाव नेवत पुण्याला येईल, पुण्याला नेवत बंबईला घेऊन जाईल, बरं करून तो आम्हाला घरापर्यंत आणून देईल. हा विश्वास तुमच्या मनामध्ये आहे. मी तो दुसऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये नाहीये, कुणाच्या बाबतीमध्ये नाहीये. तो कुठला पवार येईल त्याच्या बाबतीत नाही, कोणता शेट येईल, कोणता पारस शेट येतो, कोणता दैवा शेट येतो त्याच्या बाबतीमध्ये पण नाहीये. कोण अजून तो कोणता जंजाळ भिंजाळ उभे आहेत त्यांचा काही संबंधच नाहीये. ते कसे लोक आहेत तुम्हाला माहिती, त्यांचं मला नामोदकी रेगडी करायचं नाहीये. काय त्यांचे धंदे काय करतात त्याच्यावर आपल्याला बोलायचंच नाही. आणि म्हणून तुमच्या बरोबर आम्ही आहोत. बाबासाहेब आंबेडकरची जयंती असली की प्रत्येकाला टीव्हीवर कोण दिसत? लेझिम कोण घेत? सगळ्या देश भर चालतो. बघा मंत्री कसे लेझिम घेत आहे, पहिले आमदार होतो आता मंत्री झाले. असं कधीच होत नाही. बाबासाहेबांची जयंती आली आणि गिरीश मजली झाले नाही. अण्णा भाऊ ऐकले जरा, अण्णा भाऊची जयंती आली आम्ही त्या ठिकाणी नाही. सगळं आम्ही करतो, मदत करतो, काय लागेल तसे आर्थिक सहाय्य करतो, स्वतः मिळवून देतो. अनेक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मंत्री येतात, हार घालतात, चालले जातात. पण पोराच्या आग्रहाचं भाऊ लेझिम खेळले पाहिजे, आपण लेझिम खेळतो. ऐकलंय त्याला बाहेर घे. मला वाटतं की आम्ही असं कुठेही कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही मागे पुढे पाहिलेलं नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही कुठलाही आपण एवढा मोठा आपला वाडा, एवढी मोठी संख्या आहे की आपल्याकडे भांगडी का कुणापट्टीचे काही? अनेक ठिकाणी तुम्ही बघतात केवढ्या भांगडी असतात. इथे काहीच नाही, आम्ही त्या गुण्यागोविंदाने राहतो. तुमच्या सुखादुखामध्ये आम्ही आहे, आमच्या सुखादुखात तुम्ही आहे. गणपती आले ते गेले की तुम्ही असतात, आंबेडकर जयंती गेले की आम्ही त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून मला वाटतं इतक्या स्नेहाचं प्रेमाचं वातावरण तर मला वाटतं कुठेही नसेल. कुठे ना कुठे चुपाटते भांगड होत राहते, पण आमच्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये मी सांगेन हे कुठे नाहीये. ही खरं आपल्या दुसरी खरं अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही कुठेही इतके सोबत राहत असून आमचे रस्ते एकमेकांच्या घरावर जात असून आम्ही कधी वाद घातले नाही, कुठल्या कुठे डिस्प्यूट झाला नाही.
तर त्याला सगळे आपले कार्यकर्ते जबाबदार की आमच्यामध्ये इतकं प्रेमाचं स्नेहाचं वातावरण आहे की आम्ही कुठलाही वाद या ठिकाणी होऊ देत नाही. आणि मग बाहेरून कोणीतरी आला तुम्हाला म्हणतो मत द्या, तुम्ही त्यांना मत का द्या? तुम्हाला मत मागायचा अधिकार आम्हालाच आहे, तुम्हाला द्यायचा अधिकार फक्त आम्हालाच मत द्यायचा आहे. तुम्हाला सांगेल दुसरा अधिकारच नाही. 12 महिने 24 तास तुमच्या सगळे सोबत आहोत, तुमच्या सोबत आहोत. मग मत तुम्ही तिकडे येऊन काय करता? पुरावचा माणूस आला साधना माझी नाही गेलं मत आली ते पाहिजे काय कामाचे हो? 5 वर्षाने बाईक नगरसेवक आहे, तिचे शेजारचे लोक मत देत नाही म्हणतात. रस्ता मी बंद कोण टाकला म्हणतात? जाऊ देत नाही म्हणे, इकडून सरकारी जागा तरी जाऊ देत नाही म्हणतात. विचारा तुम्ही, गणितल्या लोक सुद्धा मत द्यायला तयार होत नाही. आणि म्हणून मला वाटतं की आपण माणसं ओळखले पाहिजे. 30 वर्षापासून तुमच्या सोबतच आहोत. ते तुम्हाला काही नवीन माणूस आला नव्हता, हा कसा आहे काय काही बघायची गरजच नाहीये. आणि म्हणून मला वाटतंय की तुम्हालाही भारतीय जनता पक्षाला मत द्यावं लागेल. मागच्या वेळेला आपण चूक केली, आपण बघितलं काय झालं कसं झालं काय नाही. आपल्याकडे जो माणूस येतो तो स्वतःच पोट वाढायला बघतो, असं काहीच करत नाही. काय चाललं कोणीकडे काय काय केलं तुमच्यासाठी? काहीच करत नाही. स्वतः फक्त आम्हाला काय मिळतंय, आमचं स्वाहा कसं होतंय ही पाहणारी मंडळी समाजामध्ये मोठी झालेली आहे. आणि म्हणून आलो का आम्ही? नाही आलो. आम्ही कामाच्या मागणीकडे मागे राहिलो नाही. आपली सगळी कामं आपल्या भागातली आम्ही केली. तुम्हाला जे जे आवश्यक होते सगळे केलं, रस्ते केले, पाणी केलं, हॉल केला, तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये व्यायामशाळा दिली, साहित्य दिलं, काय तुम्हाला ते लागेल असेल तसे आम्ही सगळं देतोय. कोणतं राहिलं? गेट राहिलं, गेट बी करून टाकू. काय गेटचं काय मोठा मोठा गेट करून टाकू. तुम्ही म्हणाल तेवढा मोठा गेट करून टाक, तो काही भाग नाहीये. गेट माझ्या छोटी गोष्टी आहे, मी खूप मोठा मंत्री आहे. माझ्याकडे खूप मोठं खातं आहे, सर्वात मोठं खातं राज्यातलं माझ्याकडे. एक नाही तर दोन दोन खाते माझ्याकडे आहे. तो भाग वेगळा आहे. तुम्ही सांगितला तर आता ते कोणता कसं आहे दोन महिन्यामध्ये? पण तो सगळ्या गावाचा विकास आपण करतोय, आपला विकास करतो. सरकारी योजनेच्या बाबतीमध्ये मी खूप सांगेन, यावेळेला आपण सगळे एकत्र झालेले आहेत. शिवसेना एकत्र झाली, काँग्रेस एकत्र झालं, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झालं, आपण आरपीए वेगळे. त्यांनी कोणाला आरपीएला म्हटलं नाही एखाद्या गटाला की कारण झेंडा लावला नाही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीने की चला आमच्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत का, कोण आठवले आहेत का, कोण आहेत असं कोणी म्हटलंच नाही. आपल्या बरोबरच ते आहेत. तुम्ही आमच्या सोबतच आहात. निळा झेंडा फक्त भाजपसोबतच यावेळेला आहे, तरी तो सुद्धा घेण्याची माणूस तिला आपली नाही, ती सुद्धा जबाबदारी घेतली नाही. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी मग सरकारी योजना असतील, शासकीय योजना असतील, त्या बाबतीत अनेक गोष्टी बोलता येतील. घरकुलासाठी आता आपण किती पैसे होतात तर सरकारने आपल्या वाढत आहेत. 3-3 लाखापर्यंत आपण त्या ठिकाणी मदत करतोय. प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी गॅस देतोय. आपल्या घरात आता SC ST ला काल परवा सर्क्युलर निघालं की प्रत्येक बाईला प्रत्येक घरामध्ये गॅस द्या म्हणून. SC आणि ST फक्त सर्टिफिकेट दिलं की तुम्हाला सगळ्यांना गॅस देतो, मोफत गॅस देतो. मोदीजीची एवढी देण आहे. तुला अनेक योजना आहेत, वेळ कमी आहे, 2 ठिकाणी सवय आहेत. अनेक योजना आहेत की शासनाने तुमच्यासाठी घेतलेल्या आहेत, आपल्यासाठी घेतलेल्या आहेत. आणि म्हणून एवढा लांब पल्ल्याचा विचार करणारे मोदीजी पंतप्रधान आहेत. देशाची परिस्थिती आज काय तुम्हाला माहित आहे? आज 29 राज्यांपैकी 23 राज्यांमध्ये भाजपचं सरकार या ठिकाणी किती 23. 70 वर्षामध्ये काँग्रेसकडे सुद्धा एवढे मुख्यमंत्री नव्हते, नव्हते एवढे मुख्यमंत्री कधी कोणाकडे. आज फक्त 3 ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे. कर्नाटक आहे, पंजाब आहे, तिकडे कोणी उत्तर प्रदेश छोटस राज्य आहे, 10-12 आमदार आहेत. 3च राज्य आहेत की त्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. आता पुढच्या महिन्यामध्ये कर्नाटकची निवडणूक उघडली, तारीख निघाली, आचारसंहिता लागली, आता कर्नाटक बी चालत नाही, मग राहतील 2. मला वाटतं मोदींनी सांगितलं काँग्रेस मुक्त देश करा. हा मुक्तच आहे, हा मुक्तच आहे हा देश. बाकी ठिकाणी 4 ठिकाणी मग अपक्ष आहे, तिथल्या स्थानिक पार्ट्या आहेत, जयललिता सारख्या ममता सारख्या ज्या पार्ट्या त्यांच्या पार्ट्या आहेत त्या ठिकाणी 3 ठिकाणी. परंतु आज त्रिपुरा सारख्या ठिकाणी, नागालँड सारख्या ठिकाणी, मेघालय सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी 2 आमदार सुद्धा निवडण्यात होते. त्या ठिकाणी आता गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री भाजपचे झाले, म्हणजे लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे, नरेंद्र मोदींवर आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्या ठिकाणी आहे. आणि मग राज्यात असेल, देशात असेल, आज देशात राज्यातल्या सगळ्या महापालिका आपल्याकडे मुंबई ठाण्यामध्ये 2 शिवसेनेकडे एक नांदेड तिसरी बाकी किती आहेत. सगळ्या 25 महापालिका आपल्याकडे, जिल्हा परिषदेची 2-3 सोडले तर सगळ्या जिल्हा परिषद आपल्याकडे, नगरपालिका 80% भाजपकडे आहेत. लोकांचा कल आता भाजपकडे आहे. पूर्वी व्हायचं भाजप म्हटलं म्हणजे मुस्लिमांची विरोधातली पार्टी, भाजप म्हटलं म्हणजे दलितांची विरोधातली पार्टी. परंतु आता उलट झालेलं आहे. आता मुस्लिमही आपल्याकडे, आता थोडे दलित आपल्याकडे. आठवले साहेब आता सगळे होतं की मी भाजपसोबतच आहे,
सगळेच चालतात, सगळे आपल्या सोबत आहेत. तुम्ही उद्या परवाचा निकाल बघा, 7 जागा मुस्लिम समाजाच्या आहेत. कधी 7 च्या 7 निवडून जायला तर मंगळ पडत. भाजपच्या तिकडात निवडून येणार आहे कमळावर मुस्लिम आज समाजाच्या, ही सोपी गोष्ट नाही आहे. आज उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी 80% जागा या भाजपला मिळाल्या. देशाच्या इतिहासात 70 वर्षात पहिल्यांदा असं झालं. कशामुळे झालं? आज सगळ्यात जास्त समाज कुठला तरी तर मुस्लिम समाज आहे. पण सगळ्या मुस्लिम समाजाने मतदान हे भारतीय जनता पक्षाला दिलं. नाही तर युपीमध्ये सगळं जातीचं राजकारण होतं, सगळं जातीचं राजकारण होतं. यादव एकीकडे होते, तर कोण राजपूत एकीकडे होते, तर आपले दलित एकीकडे समाज होता. सगळं वेगळ्या विभागाला 5-6 ठिकाणी वावरला समाज होता. सगळा ब्राह्मण वेगळे म्हणायचे, राजपूत वेगळे म्हणायचे, गुजर दिले ते वेगळे म्हणायचे. परंतु यावेळेला 80% लोकांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात मतं टाकली, आपल्या समाजाने सगळी मतं त्यांनी टाकली. आणि हा विक्रम झाला उत्तर प्रदेश सगळ्यात मोठं राज्य देशातलं, आपल्यापेक्षाही मोठं राज्य आहे. आणि विक्रम 80% मतं मिळाली. आणि म्हणून आता ती वेळ गेली की भाजप बरोबर कोणी नाही, हा जातीवरी पक्ष आहे. आता सगळे आपल्या सोबत आहेत. सर्वात जास्त दलित आमदार कुठे आहेत? आपल्या पक्षामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये. पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त दलित खासदार कुणाचे? भाजपाचे, भारतीय जनता पक्षाचे. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही आकडेवारी बघा. आणि म्हणून आता ती वेळ गेलेली आहे. काँग्रेसचा जो एक गट होता, गठ्ठा होता, मुस्लिम आमच्यासोबत, दलित आमच्यासोबत, थोडंसं भडकाव भाषण केलं की हे लोक तुमच्या विरोधात आहे, मुस्लिमांना सांगायचे तुम्ही आले की तुम्हाला ते हाकडून देतील, पाकिस्तानात पाठवतील. अटलजीचं सरकार 7 वर्ष कुठे काय झालं? आता मोदींचं सरकार 4 वर्ष 3.5 वर्ष झाले, कुणाला कोणता मुस्लिमांना त्रास झाला? गावात एक दंगल तरी झाली का? नाही. पूर्वी किती दंगली व्हायची आपल्या गावात? थोड्या थोड्या गोष्टीवर दंगली व्हायच्या. ज्याने याच्याकडे पाहिलं, थुकला, मार, झाली दंगल. सायकलचा धक्का लागला, मुद्दा मारला, भयकरा दंगल. 2-2, 300-400 पोरं जेलमध्ये राहायचे. मागच्या दंगलीमध्ये इकडचे तिकडचे म्हणून 500 पोरं दंगली होते जेलमध्ये. 4 महिने जेलमध्ये होते. काय आपण ठरवलं या गावामध्ये? हे माझं गाव आहे, हे माझं शहर आहे, इथे शांतता नांदली पाहिजे. आपण 10-12 वर्ष झाले म्हणून गावात दंगल झाली का? नाही झाली. कुठे हिंदू मुस्लिम दंगल झाली? तांडणा झाला? काय भांडणी झाली असेल तर तिथे ते मोडले जातात. 2 कान फटले, तिथे 2 कान जा जा घरी तुम्ही. कोणी तिसरा माणूस पण त्या ठिकाणी येत नाही. ते आपण जाणीवपूर्वक केलं, अन्यथा दंगली करायच्या लोकांचे जीव घ्यायचे. मागच्या दंगलीमध्ये 4 लोक गेले, जिवंत झाले गेले इकडचे तिकडचे म्हणून. नुकसान झालं लोकांचं, गरिबाचं नुकसान होतं. दुकानं जाळल्या गेलेत, गाड्या जाळल्या गेल्यात. आणि म्हणून हे सगळं आपलं टाळायचं होतं. आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला. आज गाव शांत आहे, आज गाव शांत आहे म्हणून गावाचा विकास चाललेला आहे. आज केवढं गाव वाढलेलं आहे. वाकीपर्यंत गेलं, पळसखेडापर्यंत गेलं, इकडे टाकळीपर्यंत गेलं, तिकडे कुठे चाललेलं आहे, पुऱ्यावर तिकडे बाहेर शिंगायपर्यंत गेलं. सगळे प्लॉट पडले, शिक्षणासाठी लोक इथे घर घेत आहेत. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जागेचे भाव पडतायत, पण जामदेवमध्ये जागेचे भाव वाढतायत. का वाढतायत? आता लोकांना कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की गाव शांत आहे, इथे काही भांडणी होत नाही. आपल्या कुटुंबाला, आपल्या पोरांना, पुरींना पण शिकवू शकतो. पाण्याचा प्रश्न होता पूर्वी या ठिकाणी, केवढा गंभीर प्रश्न होता. पर्यापर्यंत पाणी येत होतं का? महिना महिन्यावर पाणी येतो उन्हाळ्यामध्ये? नाही येत होतं. आज आपण फिल्टर मशीन लावलो, आता बिस्लरी पाणीपेक्षा 4 पट चांगलं पाणी तुम्हाला त्या बाटलीपेक्षा मिळत आहे. असेल तिसऱ्या चौथ्या दिवशी मिळत असेल, मिळत आहे. सोनमेडला आपण मोठं फिल्टर मशीन बसवलं, शुद्ध पाणी मी तुम्हाला देतो. नवीन पाईपलाईन टाकली, ते जुनी पाईपलाईन सगळे सिमेंटचे पाईप गड्डे करा, उपसत बसा, भांड्यानं पाणी. ते तर बंद झालंय, बंद झालंय की नाही? आता वरती पाणी येत आहे. अजून मी तुम्हाला सांगेल, शेवटच्या टप्प्यामध्ये पाईपलाईनचं काम आहे. 15 दिवस थांबा, तुम्हाला मी दररोज पाणी देणार आहोत. दररोज तुम्ही म्हणतात बाबा बंद करा बाबा, काय कांगोरी गावामध्ये बोलतो आम्ही. दररोज पाणी देणार तुम्हाला. 2 महिन्यापूर्वी उभ्या 15 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांकडून आणले, ऍडिशनल पाईपलाईन टाकली, म्हटले पाणी मला पुरत नाही. फिल्टर मशीनचं खूप मोठं आहे, तर तू पाणी फिल्टर सगळ्या ठिकाणी येत आहे. पण तू म्हटलं आम्हाला पाईपलाईन कमी पडते. 15 कोटी रुपये आणले, तर 2.5 कोटी रुपये सोलर दिलं गेलं. मोटर नसली तर सोलरवर त्या ठिकाणी पंप चालेल 12 घंटे उन्हामध्ये. ते पाणी त्या ठिकाणी येईल. आणि आता आम्ही तुम्हाला दररोज पाणी देणार आहोत. ते पाणी करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाईपलाईन नवीन दिली. आता एकदम नवीन पाईपलाईन आहे. तुम्ही बघा 15 दिवसांनी पाणी पूर्ण येईल. त्यावेळेला दुसऱ्या मजल्यावर सुद्धा तुम्हाला मोटर लावायची गरज पडणार नाही. डायरेक्ट तुमच्या टाक्यात दुसऱ्या मजल्यावर पाणी जाईल. ही टाक्या पण तिकडे नवीन केली. गावामध्ये पूर्वी 3 टाक्या होत्या, आपण 14 टाक्या केल्या. 14 टाक्या केल्या. आता पूर्वीसारखं असं नाही की वाल फिरत बसा 8-8 दिवस 15-15 दिवस नंबर आहे. आता तसं नाही आहे. आता 3च वाल फिरवले की अख्या गावामध्ये पाणी जातं. तिकडे गरज नाही. आणि म्हणून महिनाभर 15 दिवस तुम्हाला आता मी दररोज पाणी देणार, शुद्ध पाणी देणार आहोत. आता गढूळ पाणी आलं म्हणजे पूर आला आणि गढूळ आलं यायचं असं नाही. अगदी फिल्टर पाणी तुम्हाला रोज मिळेल ही व्यवस्था आपल्या ठिकाणी केली. गरजलं गरजेची सगळी घाण असते,
मोरीतलं पाणी त्याच्यात येतं, लघवीचं पाणी, संडासचं पाणी, बाथरूमचं पाणी, आंघोळीचं पाणी त्या गटरीमध्ये येतं. अनेक ठिकाणी गटरी वाहत नाही, कोणी त्या गटरी काढत नाही, लोक बांधकामपर्यंत तिजाडलं जातं आणि म्हणून सगळी दुर्गंधी पसरते. मच्छर होतात, डास होतात, माशा होतात, रोगराई पसरते. डास चावले किंवा मलेरिया झाला, कॉलरा झाला, काय काय डेंग्यू झाला, चला डॉक्टरकडे भरावलं, साथीचे रोग येतात. आणि म्हणून आपण 180 कोटी रुपये आणले आणि आता सगळ्या गावातलं जे पाणी आहे, सगळं पाणी, ते पाणी आता 5 फूट जमिनीच्या खाली टाकून आपण चेंबरने आंबिलो रोड, तिकडे आंबिलो रोडला 5 एकर जागा आपण त्या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी ते पाणी पुन्हा मशीनपेटाबरोबर शुद्ध करणार आहोत. त्याचं ट्रीटमेंट होणार आहे, ते पाणी पुन्हा असं शुद्ध होणार आहे आणि ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पण देणार आहोत. म्हणजे आता घाण पाणी नदीमध्ये जातो आपलं, सगळे डप्पे तुंबतात, घाण होते, आता ते बंद. नदीमध्ये आता एक थेंब भरे पाणी आपल्या बाथरूमचं जाणार नाही, एक थेंब सुद्धा जाणार नाही. ते पाणी सगळ्यात गावाच्या बाहेर आंबिल रोडला 5 एकर मध्ये तिथे सगळ्या मशीन लावल्या मोठ्या मोठ्या, काम झालं त्याच्यामध्ये ते पाणी जाईल, तिथे शुद्ध होईल आणि मग ते पाणी शेतीला दिलं जाईल. पण आता घाण पाणी नदीत जाणार नाही, घाण पाणी तुमच्या गटरीमध्ये सापडणार नाही. आता ते आम्ही जे पाईपलाईन टाकली नवीन, त्यातून तयार तुमच्या मोरीतून पडणारा पाईप आहे तो त्याला जोडला जाईल, एक थेंब सुद्धा तुमच्या घरातलं पाणी गटरीमध्ये पडणार नाही. फक्त पावसाळ्यातलं पाणी वाहण्यासाठी गटरीचा उपयोग राहणार आहे. 4 महिने पावसाचं पाणी पडेल तेवढ्याच गटरी म्हणजे तुम्हाला एक थेंब सुद्धा पाणी या गटरीमध्ये पुढे दिसणार नाही अशी व्यवस्था आपण केली. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. अनेक गोष्टी आहेत, गावामध्ये रस्ते तुम्ही पाहताय कसे झालेत, लाईट कसे लावले, पूर्वी 7 कृती 10 दुकानं होते, आता 400 दुकानं आपण केलेत. आता कन्याशाळेमध्ये आपण काम सुरू केलं, तुम्ही जाताना पाहत असाल तिथे 350 दुकानं करतोय, भाजी मंडी करतोय, फ्रूट मार्केट करतोय, पण जिथे 10 दुकानं होते तिथे मी तर 800 दुकानं केलेत. ही मोठी गोष्ट नाहीये. नवीन माणूस येणारा वर्ष 2 वर्षापूर्वी आल्यामुळे जांभेरला लगेच होतो, हे जांभेर आहे का होतो, काय चाललंय म्हणतो इथे, म्हणतो ओळखू शकत नाही गावाला, इतका चेहरा मोरा आपण बदललाय गावाचा. आणि हे सगळी व्यापार पेठ आल्यामुळे रोजगार मिळतोय लोकांना, लोकांना कामावर माणसं लागतायत, माल उतरवायला माणसं लागतायत, थांबायला करायला लागतायत, छोट्या गाड्यांचा व्यवसाय झालाय, रिक्षांचा व्यवसाय झालाय, टेम्पोचा व्यवसाय झालाय, नुसतं दुकानात झाले म्हणजे फक्त एकदा व्यापारी पोट भरतो असं नाही, तर 4-4 लोक 2-2 लोक त्याच्याकडे कामाला लागलेले आहेत. पण मला वाटतं की या गावाचा आपण कुठेतरी विकास करायला लागलेलो आहे. मी सांगतो म्हणणे तर तुम्ही बघता, तुम्ही स्वतः बघताय, तिकडे रस्ते पाहिले सगळे कामं किती दुरुस्त चालले, तिकडे जाणारा रस्ता कसा होता आपला, आपण सगळ्या मोऱ्या टाकल्या, आपण रस्ता केला, शौचालय केले, सगळं करतोय आपण, स्मशान भूम्यापट्टीचे निटकी करतोय, सगळ्याच गोष्टी असतील गावामध्ये सुंदर करतोय. बस स्टँडला आता मी 20 कोटी रुपये आणले, आता बस स्टँड कुठं सगळं पडतंय, 2-4 दिवसामध्ये आचारसंहिता संपली की तिथे नवीन बस पोर्ट होतोय, जसं विमानतळ राहतं तसं आपण बस स्टँड करतोय 20 कोटी रुपये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे नसेल इतकं सुंदर बस स्टँड आपण त्या ठिकाणी करतोय, कुठे नसेल सुंदर बस स्टँड. तहसील कचेरी आपण तोडली, पोलीस स्टेशन आलो तिथे आपण नवीन करतोय सगळे, तर बांधकामाला सुरुवात झालेली आहे. बाजूला पोलीस स्टेशनची जी जागा आहे ती निवासस्थान आहे, ती मोकळी पडलेली, तिथे आतमध्ये काहीच नाही आहे, ब्रिटिश काळातले घर आहेत, त्याच्यावर आपण 16 कोटी रुपये आणलेत, त्या कामाला 8 दिवसामध्ये सुरुवात होते, तिथे नवीन इमारती होतील. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपले उमेदवार सुभाष सुरवडे ते स्मार्टफोनकडे उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, 6 तारखेला निवडणूक झाली, तो एक प्रभाग कोर्टाच्या आदेशामुळे आणि नंतर निवडणूक आयोगाने 5 दिवस तरी निवडणूक पुढे लोटली. खरं म्हणजे एकच जागा सुभाष सुरवाडीची त्यावर ऑब्जेक्शन होतं आणि खरं म्हणजे सर्वच निवडणूक पुढे जाणार होती, म्हणून निवडणूक आयोगाला मी विनंती केली की एवढ्या उन्हामध्ये आम्ही सगळे प्रचार करतोय 5 दिवसापासून आणि पुन्हा 6 दिवस निवडणूक पुढे, म्हणजे फारच मतदारांचं आणि कार्यकर्त्यांचं अंत पाहिल्यासारखं झालं असतं. त्यांनी ते मान्य केलं, मग त्यांनी एकच प्रभाग ठेवला आणि बाकी 11 प्रभागांची निवडणूक झाली आणि 12 तारखेला निकाल लागणार आहे. निकालाच्या बाबतीत काय लागणार आहे याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. तुम्हाला आजच सांगतो महाराष्ट्रामध्ये इतिहास होणार आहे. 25 च्या 25 जागा एक सुद्धा जागा काँग्रेस शासनाची जाणार नाही. आणि मी सांगतोय लिहून ठेवा, जे मला एखादा तिथं थोडा डाऊट आहे 1-2 टक्क्यामध्ये 100 टक्क्यापैकी, परंतु तिथं छोटीसं 100 टक्के जागा जे आपल्या निवडून आणि मताधिकार विक्रम यावेळेला होणार आहे. त्याचं कारण हेच आहे की आपण गावामध्ये जे सध्या कामं करतो, कोणाची तुम्ही सभा ऐकली असेल तर आपण विस्तृतपणे बोललो, तर सगळ्या
मुद्द्याचा पुनर्उल्लेख या ठिकाणी करणार नाही. तो आपण हे बघताय की गाव आता किती बदलत चाललेलं आहे, शहर किती बदलत चाललेलं आहे. म्हणजे पूर्वी या गावामध्ये लोक यायला उत्सुक नव्हते, तयार नव्हते. का तर पाणीच मिळत नव्हतं. 15-15 दिवस महिना महिनाभर या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं. पाण्याचा प्रश्न किती गंभीर होता. हा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. सोनबर्डवर आपण फिल्टर मशीन केलेलं आहे, तर शुद्ध पाणी तुम्हाला मिळतं. या बिसलरी पाणी असण्यापेक्षा 4 पट चांगलं पाणी, शुद्ध पाणी आपण आता दररोज घरपोच देत आहोत. मला कल्पना आहे की अजूनही आपण मुबलक पाणी देऊ शकत नाही. म्हणजे अजूनही 4थ्या 5थ्या किती दिवशी पाणी आहे आपल्याकडे? तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी आहे. पण तुम्ही, तुम्हाला पुन्हा सांगेल, परवाही सांगितलं मी की फक्त आता 1 महिना वाट बघा. आपली पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. 15 कोटी रुपये मी 15-2 महिन्यापूर्वीच मंजूर केले. 2.5 महिन्यापूर्वी टेंडर होतं ना, ते कामाला सुरुवात करून टाकली. पाईपलाईन टाकून झालेली आहे. पंपिंगचं काम चाललेलं आहे. आता सोनबटच्या पायापर्यंत पाईपलाईन झाली आहे. वरती पाईपलाईन जोडचं काम चाललेलं आहे. पण आता 15 दिवस द्यावे लागतील. पण फार झालं तर 3 आठवडे 1 महिना. पण या महिन्यामध्ये 1 महिन्यात आम्ही तुम्हाला दररोज पाणी देणार आहोत. दररोज पाणी म्हणजे आता तुम्हाला कोणत्या दिवशी पाणी येईल किंवा पाणी येईल हे बघायची गरजच नाही. गावामध्ये पूर्वी 3 टाक्या होत्या, आपण 14 टाक्या केल्या. तुमच्या कॉलनीमध्ये आणि टाक्या झालेल्या आहेत. 3 टाक्या आपण 14 टाक्या केल्या. पूर्वी 250 वाल होते, तिथे फिरवावे लागायचे. कारण जुनी पाईपलाईन होती. तिकडून पाणी जायचं नाही, तिकडून जायचं नाही. टाक्या तिरत होत्या, त्याच्यामध्ये पाणी जास्त येत नव्हतं. नदीतून डायरेक्ट पाणी उचललं जायचं आणि त्यामुळे खूप अडचण होती. आता आपण 14 टाक्या केलेल्या आहेत. आपण ठरवलं की गावाला फक्त 2 वॉलमध्येच पाणी सोडायचं, तर 2 वॉलमध्ये आपण सगळ्या गावाला पाणी देऊ शकू. आणि माझं स्वप्न मी पुन्हा सांगेल, परवाही पण ऐकलं असेल की जामनेर शहर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर झालं पाहिजे. कोणी म्हटलं पाहिजे कुठल्या कोपऱ्यात महाराष्ट्रात आहे किंवा सगळ्यात चांगलं शहर कुठलं आहे महाराष्ट्रामध्ये, तालुका प्लेस, तर त्यांनी म्हटलं पाहिजे जामनेर जाऊन एकदा बघा की या ठिकाणी सगळ्या 100% सोयी आहेत, ज्या स्मार्ट सिटीसाठी आवश्यक आहेत, सुंदर शहरासाठी आवश्यक आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.